नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सर्वसाधारणपणे जुगार केवळ पुरुषच खेळतात असं समज आहे, परंतु चक्क महिला जुगार खेळताना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली आहे। एका घरात टाकलेल्या छाप्यात महिला जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे। या कारवाईत 7 महिलांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले आहे। मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 सेक्शन परिसरात एका घरात हा 3 पत्ती जुगार खेळवला जात होता, याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 7 महिलांना रंगेहात अटक केली, तसेच जुगारात लावलेले पैसेही पोलिसांनी जप्त केले आहेत। आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश वणकर हे करत आहेत। सर, एका घरामध्ये जुगार खेळत असताना काही महिलांना आपण ताब्यात घेतलेलं आहे, किती रक्कम सापडली गेली आहे आणि कशा प्रकारे कारवाई? काल संध्याकाळी साधारणतः 5 सुमारास माहिती मिळाली होती की वो सेक्शन 22 एका बॅरेकच्या तिथे काही महिला आतमध्ये जुगार खेळत आहेत। त्या माहितीवरून आमच्या पोलीस स्टेशनच्या स्टाफने तिथे रेड केली असता एकूण 7 महिला ताब्यात घेण्यात आल्या होत्या। त्यांच्याकडून 47,950 रुपये जप्त करण्यात आलेले होते आणि त्यांच्यावर जुगार ॲक्ट कलम 4, 5 आणि कोविड सेक्शनप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे।